तालुक्यात ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे रायगड जिल्हा युवा सेना उपजिल्हा प्रमुख यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून आज शिंदे गटात शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. परेश किल्लेकर हे रायगडमधील एक कायम चर्चित असलेलं नाव आहे. यांच्या माध्यमातून 1 लाखाची दहीहंडी तसेच बॉडी बिल्डिंग स्पर्धा अनेक विविध उपक्रम राबवले जातात, त्यामुळे त्यांची रायगडमध्ये कायम चर्चा आहे. यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाचे मुरुडमधले बुरुज ढासळल्याचं चित्र समोर आलंय. परेश किल्लेकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच 1,51,151 रुपयाची दहीहंडी स्पर्धेची सुद्धा यावेळी घोषणा केली आहे. यावेळी मुरुड अलिबाग मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार महेंद्र दळवी, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, शहर प्रमुख संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष नेहा पाटील उर्फ माई, मंगेश दांडेकर, बाबा दांडेकर, तृप्ती पाटील तसेच अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नाही, विरोधकांना आव्हान देऊ नये असं माझं व्यक्तिमत आहे, कारण माझ्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून असे अनेक ज्येष्ठ असे नेते आहेत, युवा आहेत, युवती आहेत, महिला आहेत, विविध पक्ष त्याग करून माझ्याकडे येतात, ज्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. किंबहुना गेल्या 4.5 वर्षामध्ये ज्यांनी केलेलं काम आहे ते खऱ्या अर्थाने लोकांना भावलं असं माझं त्यातून निश्चित होतं. आणि मग येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक आहे ती निवडणूक सरळ एकतर्फी असावी असं माझं मत आहे, कारण गेलेले काम गेल्या 4.5 वर्षातलं हे माझ्या शेवटच्या घटकापर्यंत, माझ्या शेवटच्या मतदारापर्यंत प्रामाणिकपर्यंत पोहोचवल्याचं काम माझ्या ज्येष्ठ मंडळींनी, नेते मंडळींनी, माझ्या युवा मंडळींनी, युवती असतील, महिला असतील, विशेषतः माझं महिला संघटन जिल्ह्यामधलं सगळ्यात टॉप संघटन आता तयार झालंय, त्याचा सगळ्यात जास्त मला आनंद निश्चित आहे. तर महिला शक्ती ही खऱ्या अर्थाने प्रगतीवर जाण्याचं एक माध्यम असल्यामुळे आज आपण बघितलं की आज मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, खूप 1,000 महिला त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप छान वाटतं की अशा पद्धतीने महिलांनी असा कार्यक्रम घेणं म्हणजे आपली खऱ्या अर्थाने संस्कृती घराघरात पोहोचणं हे त्या मागचा उद्देश निश्चित आहे. आणि किल्लेदार हा एक छानच मुलगा आहे, कारण त्याचं मी संपूर्ण प्रोफाईल बघितलं तर त्याला लोकांमध्ये राहून काम करणं आवडतं. असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे पक्षाकडे आकर्षित होत आहेत आणि त्यांना न्याय देणं ही माझी भूमिका आहे. तर मी देखील युवा असताना अशाच पद्धतीने छोटी मोठे इव्हेंट करून लोकांमध्ये गेलो, लोकांनी स्वीकारलं आणि बघता बघता मी आमदार झालो. आणि सरकारचा आमदार काय करू शकतो हे गेले 4.5 वर्षामध्ये पत्रकारांनी सगळ्यांनी जवळून बघितलंय, त्यामुळे पुढच्या टर्ममध्ये मला असं या दुपटीपेक्षा जास्त पद्धतीने मी काम करून खऱ्या अर्थाने मुरुड, रोहा आणि अलिबागचा उरलेला सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय जे माझ्या नेते मंडळ कार्यकारिणीला आहे ते तडीस लावण्याचं काम मी येणाऱ्या काळामध्ये निश्चित करेल, हाच आपल्या माध्यमातून संदेश मी आपल्याला देतो.